अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीच्या यांचा मानधन वाढवण्याचा प्रस्ताव प्रश्न हा विधानसभेत मांडण्यात आला. विरोधी पक्षाच्या वतीनं विचारलेल्या या प्रश्नाला मंत्री श्री लोढा यांनी अत्यंत थातुरमातुर उत्तरं दिली आणि वाढ करत असताना ती 10% दरम्यान वाढ करू, 10-12% दरम्यान वाढ करू असं आश्वासन दिलं. आम्ही सभागृहात ही आग्रहाची मागणी केली की आज अंगणवाडी महिलांना आणि मदतनीसांना किमान 15,000 रुपये, सेविकांना आणि मदतनीसांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही सभागृहात मागणी केली, पण सभागृहात उत्तर देताना मंत्री महोदय फक्त सांगत होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर निर्णय करतील. राज्याच्या एका खात्याचा अधिकार जर त्या मंत्र्यांना स्वतःच्या नसेल तर मात्र या राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना त्यांना कोणताही अधिकार नाही, पुन्हा एकदा सिद्ध होतं. कोणत्याही परिस्थितीत मंत्री असताना त्यांना ते उत्तर देता येत नाही. आणि आमची मागणी ही आहे की महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये आणि मदतनीसांना 10,000 रुपये द्यावेत. हे देण्यासाठी तातडीने राज्य सरकारने निर्णय घ्यावा. उद्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी निर्णय होईल, तो निर्णय अपुराच होणार आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की आजच राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत आमच्या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय घ्यावा. आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत येऊन आझाद मैदानात फार मोठं प्रचंड मोठं आंदोलन केलं. आणि म्हणून आम्ही सगळ्या सदस्यांनी विरोधी पक्षाच्या हा प्रश्न विधानसभेत लावून धरला आणि त्याला उत्तर देताना मात्र मंत्री महोदयांनी उत्तर हे अत्यंत ढिसाळ आणि जबाबदारी टाळणारं दिलं आणि असंवेदनशीलतेनं उत्तर त्यांनी दिलं. आणि म्हणून त्यांचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे सर्व सदस्य या सर्वांनी म्हणून आज सभात्याग केलेला आहे. अंगणवाडी आणि मदतनीसांच्या सेविका आणि मदतनीसांच्या समर्थनासाठी जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही हा आग्रह लावून धरणार आहोत. उद्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील राज्य सरकारने 15,000 आणि 10,000 कोणत्याही परिस्थितीत मानधन केलं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी त्या संदर्भामध्ये होता. आणि पहिल्यांदाच विधिमंडळाच्या या कामकाजाच्या आणि प्रश्न उत्तराच्या तासाच्या इतिहासात जवळजवळ दोन्ही बाजूच्या सदस्यांनी 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अंगणवाडी सेविकांचं 8,000 मानधन आपण 15,000 कधी करणार. त्याचबरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं मानधन 4,000 आपण कधी करणार. एवढंच नाही तर 22 एप्रिल 2022 ला जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये की त्या जरी मानधनावर काम करत असल्या तरी त्यांचं पद हे वैधानिक आहे आणि वैधानिक पद असल्यामुळं यांना मानधन तर वाढवून दिलं पाहिजेच, पण त्यांना ग्रॅच्युइटी उपदान सुद्धा या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. पण आज ज्या वेळेस या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तर करीब करीब म्हणत त्यांनी उत्तर तर दिलंच नाही, पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशाताईंच्या तोंडाला पानं पुसायचं काम सुद्धा या ठिकाणी केलं. म्हणून जवळजवळ या महाराष्ट्रात 2.5 लाखापेक्षा जास्त संख्या असणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशाताई यांच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा किमान वेतन देण्याची या सरकारची भूमिका नाही आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशाताई या बाबतीत हे सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. काही दिवस थांबा, जर सदस्य 100 प्रश्न विचारत असतील आणि उत्तरामध्ये जर मंत्री काही दिवस थांबा असं सांगत असतील तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या माध्यमातून त्या शेवटच्या अंगणवाडी सेविकेपर्यंत जावं एवढीच इच्छा. धन्यवाद.